पण आता फक्त मुंबई ठाणे नाही, आता पुणे, आता पुणे तिथे काय उणे, अब चंपाकली की बात छोड़ दो, चंपाकली मुरझाई है। अभी चंपा को कोल्हापुर में भी जगह नहीं है, कोल्हापुर भी हार गए। आता पुणेकर चंपी करणार आहेत, सोडून द्या, आपल्याला त्यात पडायचं नाही, आपण आपलं पाहू, आपली हत्तीची चाल आहे, कोण काय बोलते कोण काय भुंकते यात पडायचं नाही। आपण बाळासाहेब ठाकरे यांचे वाघ आहोत सगळे, आपण वाघासारखं जगू, कोणी शेपटावर पाय ठेवला तर सोडणार नाही, आणि समोर आला तर फरशा पाड। आजच्या सभेचं आयोजन आणि नियोजन हे त्यासाठीच आहे, पुण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सावधपणे पावलं टाकू। समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय, यात महिला वर्ग मोठ्या संख्येने आहे, यात तरुण वर्ग मोठ्या संख्येने आहे। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे विचारतात ना, मग समोर कोणाची शिवसेना आहे, हीच शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे। तरुणांपासून अबाल वृद्धापर्यंत महिला वर्ग, रणरागिणी, ज्यांना आम्ही रणरागिणी म्हणतो, त्यासमोर आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं, सहकार्यानं, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुण्याच्या महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकवायचा आहे। शिवसेनेशिवाय सरकार येणार नाही, सत्ता येणार नाही, सत्ता शिवसेनेची चेल असं म्हणा, काही कठीण नाहीये, काही कठीण नाही, आत्मविश्वास पाहिजे फक्त, बस। तुम्हाला वाटलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, आपला मुख्यमंत्री होईल, मलाही वाटत नव्हतं आधी, पण आत्मविश्वास जो बाळासाहेबांनी दिला आमच्या मनामध्ये, जर तुमच्या मनामध्ये पाप नसेल तर तुम्ही मागे हटायचं नाही। ज्या माझ्या नेत्याचा अपमान जर कोणी करत असेल, मी पाहत होतो त्या काळामध्ये, दिलेला शब्द फिरवला जातो आहे, शिवसेनेला आणि शिवसेना पक्ष प्रमुखांना खोटं ठरवलं जात आहे, अशा वेळेला कोणीतरी ठामपणे उभं राहायला पाहिजे होत। आणि तुमच्या शिवाय हे राज्य आम्ही ताब्यात घेऊ एवढी आमच्या मनगटामध्ये आणि मनामध्ये हिंमत आहे, जिद्द आहे, सांगण्याची गरज त्या काळामध्ये होती। मी फक्त तेवढंच केलं आणि वातावरण बदलत गेलं। प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अशा प्रकारची जिद्द पाहिजे, जिगर पाहिजे, आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे आजही या देशाला प्रिय यासाठी आहेत की मुंबईत बसून त्यांनी त्या काळामध्ये अमरनाथ यात्रेकरून वर जो का हल्ला झाला अतिरेक्यांचा, माझ्या एका जरी हिंदूला धक्का बसला, लागला केसाला तिकडे काश्मीरमध्ये, तर हजला जाणार एकही विमान उडू देणार नाही, हे इथे बाळासाहेब। आणि हे अयोध्येत गेले आणि पळून गेले सगळे, आम्ही नाही बाबरी पाडली, आम्ही नाही बाबरी पाडली, आणि आता म्हणतात आम्ही पाडली, आम्ही पाडली, आम्ही पाडली, हा अयोध्येत बाबरी पाडण्याचं काम शिवसैनिकांनी केलं, पुरावे आहेत। सीबीआयचे आरोपपत्र जर आपण पाहिलं तर पहिल्या 35 आरोपींमध्ये 12 शिवसैनिक आहेत, 12 शिवसैनिक आहेत सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये। मी स्वतः 6 वेळा सीबीआय समोर साक्ष देऊन आलेला माणूस आहे, लखनौला मी स्वतः 6 वेळा साक्ष दिली आहे, तिथे अक्षरशः शिवसैनिकांचा महासागर उसळला होता, पण तो महासागर तेव्हा हिंदू म्हणून उसळला होता, एवढंच आम्ही सांगतो।
आम्ही तेव्हा असं म्हटलो नाही की हा त्या पक्षाचा तो त्या संघटनेचा, आम्ही सगळे हिंदू आहोत, आम्हाला हा आकलंक दूर करायचा आहे. हे आता सांगतात आम्ही पण तेव्हा पळून गेला. तेव्हा एकमेव बाळासाहेब ठाकरे होते, ते म्हणाले होय जर ते बाबरी पाडण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा अभिमान. याला म्हणतात हिंदू हृदय सम्राट. आता सगळा डुप्लिकेट जमाना आहे. असो आपण मोठ्या संख्येने इथे आलात, विचार ऐकले सगळ्यांचे, पण नुसतं जाऊन आता बसू नका. पुढल्या 2-3-4 महिन्यामध्ये निवडणुका समोर आलेल्या आहेत. या व्यासपीठ सुद्धा सभेतकच गच्च भरलेलं आहे. व्यासपीठावरच्या लोकांना सुद्धा थोडंसं आपल्याला आता हलवत ठेवलं पाहिजे. समोरून हलून चालणार नाही. आणि अशा तऱ्हेनं आपण सगळ्यांनी एकजुटीनं या पुण्यावर बाळासाहेबांचं स्वप्न होतं भगवा फडकवण्याचं, ते आपण पूर्ण करू. आपण शपथ घेऊ, होय बाळासाहेब आम्ही तुमचे शिवसैनिक आहोत, आणि शिवसेनेचा भगवा या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय आम्हाला स्वस्थता लाभणार नाही. इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.